की आपण कोण माणसं निवडून देतो आहोत, कोण माणसं आमच्यावरती राज्य करतायत, कोण माणसं आहेत जी त्यांची काय लायकी आहे. आजूबाजूचं वातावरण रोजच्या रोज आपण दिवसा हे गढूळ होत जाते. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या यांना आपण काय सांगणार आहोत, काय दाखवणार आहोत. मला असं वाटतं अशा प्रसंगी ही ती आत्ताची जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसते, खास करून महाराष्ट्रामध्ये दिसतीये, ही राजकारणाला किती समजणार आहे मला माहिती नाही. मी कित्येकदा मी स्वतःला राजकारणी स्वतःला म्हणून पण घेत नाही, राजकारणात आहे, एका पक्षाचा अध्यक्ष आहे. पण ज्या प्रकारे मगाशी आपण जी उदाहरण दिली मंत्र्यांची, खरंच तसंच आहे, माहितीच नसतं काही. मला एक जण व्यक्ती मला माहिती आहे, प्रेझेंट टेन्स मध्येच नसतात. एक व्यक्ती आहे, तर मी नाव नाही सांगत, पण ती बसली होती आणि समोर एक माणूस आला, त्याच्यावरती तो बोलला, अरे वा वा वा, बरेच दिवस झाले भेटला नाही, कुठे होतास कुठे? तो बोला, नाही साहेब, आई वारली. अरे वा 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 वा, कारण तो काय बोलला हे ऐकलंच नाही, प्रेझेंट टेन्स मध्येच नाहीत. तर अशा लोकांसमोर गाराणी घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. मला असं वाटतं की आज मी एक कविता इथे घेऊन आले कुसुमाग्रजांची, माझ्या अत्यंत आवडती कविता आहे, आणि ती कोणाला समजत नसेल तर ती किमान जनतेला तरी समजली पाहिजे, तुम्हा आम्हाला तरी समजली पाहिजे की आपण कोण माणसं. कुसुमाग्रजांची कविता जी गेल्या 25 वर्षापूर्वी आली होती, ती मी आज तुमच्यासमोर फक्त म्हणून दाखवतोय. जितेंद्र स्पृहा आपण तुमचा कुठे गेला, पुष्कर वगैरे, मी तुमच्यासारखी म्हणू शकत नाही, मला बोलता येणार नाही तशी, मला जशी बोलता येईल तशी मी बोलतो. ही कविता खूप वर्षांपूर्वी मंत्रालयामध्ये पण लावली होती, पण मला असं वाटतं जागा चुकली. भारताला किंवा इंडियाला किंवा हिंदुस्थानला आपल्याला काय जाते तिन्ही बोलायला. राज ठाकरे यांनी आजची महाराष्ट्रातली सध्याची जी राज आहे त्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत असताना सरकारवर चांगल्याच प्रकारे ताशेरे ओढलेले आपल्याला बघायला मिळत आहे. कोणाची लायकी आहे आणि कोणाची लायकी नाही, आपण कोणाला निवडून देतोय हे आपण भान ठेवून मतदान केलं पाहिजे असंही देखील त्यांनी त्यावेळी म्हणले. कवी यांनी देखील सध्याच्या ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर कविता करणं गरजेचं आहे, आणि जेणेकरून येणारी भावी पिढी ही चांगली निर्माण व्हावी, त्यांना आपला काहीतरी आदर्श चांगला दाखवता येईल असं काहीतरी करावं या आजच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आणि राजकीय परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेत त्यांनी राजकारणांवर चांगल्याच प्रकारे ताशेरे ओढले आपल्याला बघायला मिळत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.